आशीर्वाद आहे. आई महालक्ष्मी मरीमाता आशीर्वाद देवीच्या आशीर्वादाने हा सर्व कार्यक्रम यशस्वी पार पडतोय. आणि आमचे सहकारी सर्व संतोष भाऊ कडू आहेत, सागर शेठ, यादव आहे, नामदेव शेठ मोठे आहेत, राजू नगराळे आहेत, अनेक आमचे सहकारी मित्र त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा मोठा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी साजरा करीत आहोत. आलेले सर्व पाहुणे मित्रमंडळी यांचे आम्हाला आशीर्वाद असतात, देवीचा आशीर्वाद असतो, वाडीतील सर्व रहिवाशांचा आशीर्वाद असतो. ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही हे नवरात्र उत्सव वर्ष 32 मोठ्या आनंदाने साजरी करीत आहोत. तसंच गोरगरिबांना अन्नदान वाटप, साडी वाटप, लहान मुलांना खाऊ वाटप, हे सर्व आमचे मित्र परिवार यांच्या सहकार्याने आम्ही प्रत्येक वर्षी असा प्रोग्राम करत राहतो. पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही जास्त मोठा प्रोग्राम आम्ही करू देवीच्या आशीर्वादाने. आमच्या सर्व सहकारी मित्र यांच्या सहकार्याने आम्ही हा 33 वर्ष पुढच्या वर्षी मोठा धूमधडाक्यात प्रोग्राम साजरी करू. खरं तर कोरोनाची महाभयंकर परिस्थिती चालू आहे, कोरोना आता निवळत चाललेला आहे. अशा वेळेला आम्ही आई जगदंबेजवळ प्रार्थना करतो. माझे जे बंधू आहेत विश्वनाथ आवळे, बाबासाहेब आवळे, अनिल दोरवे आणि सर्व आमची जी टीम आहे, ही दरवर्षी सामाजिक भावना लक्षात ठेवून करते. म्हणूनच आम्ही कोरोनाच्या परिस्थितीत भरपूर लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांना आधारापायी काहींची घरं उद्ध्वस्त. अशा मंडळाच्या वतीने एक सामाजिक भावना म्हणून आम्ही साडी वाटप ठेवलेलं आहे, अन्नधान्य वाटप, लहान मुलांना टी शर्ट वाटप. ज्येष्ठ जे नागरिक आहेत ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे सर्व करतोय, त्यांची त्यांनी केलेल्या पडझडीचं आम्ही लक्षात ठेवून आम्ही त्यांचा देखील सत्कार ठेवलेला आहे. तसेच ज्या ज्या महिला ज्यांना नुसत्या खरं तर नवरात्र म्हणजे देवी मातेचा हा गदर असतो आणि ह्या देवी मातेच्या आशीर्वादाने आम्ही सगळं करत असतो. आणि अशाच काही माता भगिनी आहेत की ज्यांना नुसत्या मुलीत आहेत आणि त्या मुलींचा त्यांनी संगोपन केलेलं आहे, त्या मुलींना मोठं केलेलं आहे, चांगल्या मोठ्या हुद्द्यावर त्या गेलेल्या आहेत, अशा देखील माता भगिनींचा सत्कार म्हणजे एक सामाजिक भावना लक्षात ठेवून आमचं जे मंडळ आहे ते सर्व सामाजिक कार्य करत आहे.